ओके सो तो आपण दोन ग्राफ एकत्र करून बघतोय. फर्स्ट ग्राफ आपला आहे कॉम्पिटिटिव इनहिबिटर, लाईन गेली केबल मधली, जिओ वर चालू आहे वायफाय. सो नाही लाईन गेली नाही सर. हा हा. सो कॉम्पिटिटिव इनहिबिटर्स आणि नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिटर्सचे दोन ग्राफ आपण स्टडी केले. फर्स्ट ग्राफ अशा पद्धतीने होता आणि नॉन कॉम्पिटिटिव इनहिबिटर फर्स्ट ग्राफ मध्ये काय म्हटलं आपण, व्ही मॅक्स आपली काय झाली, अनचेंज झाली. जी आधी नॉर्मल एन्झाईमच्या वेळेस जी मॅक्सिमम वेलोसिटी होती ती त्यावेळेस अचीव झाली होती, त्यावेळेस काय झालं कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर मध्ये सेम व्ही मॅक्स आपल्याला मिळेल. म्हणजे व्ही मॅक्स वरती कोणत्याही पद्धतीचा चेंज झाला नाही. पण केएम काय झाली, इथे इन्क्रीज झाली, केएम इन्क्रीज झाली. आणि नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिटर मध्ये केएम सेम होती बट व्ही मॅक्स काय झाली, डिक्रीज झाली. म्हणजे वेलॉसिटी रिएक्शनला आपल्याला काय करायचंय, अल्टिमेटली लक्षात ठेवायचं की व्ही मॅक्स एकतर डिक्रीज होईल किंवा अनचेंज होईल. का बरं, कारण की इनहिबिटरने जर व्ही मॅक्स इन्क्रीज केली तर तो इनहिबिटर काय, म्हणजे त्याने जर ऍक्टिव्हिटी वाढवली, वेलोसिटी वाढवली एन्झाईमची, तो इनहिबिटर ठरणारच नाही ना, त्याला आपण मग इनहिबिटर कसं काय म्हणू. सो दिस टाइप ऑफ मेकॅनिझम वी हॅव टू स्टडी. सो अनकॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन थर्ड टाइप आपण बघतोय. दिस इज अ थर्ड क्लास ऑफ रिव्हर्सिबल इनहिबिशन इन विच हाऊएव्हर इट इज नॉट व्हेरी कॉमन. एक एन्झाईम एक एक्झाम्पल बघायचं राहिलं. सो सायनाइड इनहिबिट दी सायटोक्रोम ऑक्सिडेज. इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये सायटोक्रोम ऑक्सिडेट नावाचा सबस्टन्स नाव तुम्ही ऐकलं असेल, तर तिथे त्याचा इनहिबिटर कोण आहे, आपला सायनाइड. सो ते कशाचं एक्झाम्पल आहे, आपलं नॉन कॉम्पिटेटिव्ह इनहिबिशनचं एक्झाम्पल आहे. तुम्हाला माहिती आहे की सायनाइड थोडासा जरी आपण इनगल्फ केला तरी आपली क्विक डेथ होते, म्हणजे तिथे इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन होणार नाही, एटीपी चालणार नाही, एटीपी बनणार नाही, आणि सेलची अल्टिमेटली डेथ होईल आणि अल्टिमेटली त्या स्पेसिफिक ऑर्गॅनिझमची डेथ होईल. सो सायनाइड इनहिबिट दी सायटोक्रोम ऑक्सिडेट, इट इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉइजन. अनकॉम्पिटेटिव्ह इनहिबिशन इट इज थर्ड क्लास अँड नॉट व्हेरी कॉमन. इन दिस केस द इनहिबिटर डज नॉट बाइंड द एन्झाइम बट ओनली बाइंड टू एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स. तो काय करेल, एन्झाइम सबस्ट्रेट कॉम्प्लेक्स सोबत तिथे बाइंड होणार आहे. सो इनहिबिटर क्रिएट अँड मायक्रो एन्व्हायरमेंट दॅट लीड्स टू द बेटर इंटरॅक्शन इन एन्झाइम अँड सबस्ट्रेट. तो काय करेल, कोणत्याच प्रकारचा अडथळा तिथे इनहिबिटरच्या बाइंडिंग साठी आणणार नाही, म्हणजे अनकॉम्पिटेटिव्ह. पण ते होत असताना काय करेल, एक मायक्रो एन्व्हायरमेंट तिथे तयार करेल आणि तिथे काय करेल, एन्झाइम आणि सबस्ट्रेटची बेटर इंटरॅक्शन तयार करण्यास मदत करेल. पण अशातच काय होतं, अशातच एन्झाइम मध्ये काहीतरी चेंजेस होतात आणि त्या मायक्रो एन्व्हायरमेंट मुळे त्यांना अडथळा निर्माण होतो आणि व्ही मॅक्स मॅक्सिमम वेलोसिटी डिक्रीज होते. सो केएम तिथे डिक्रीज करतो, का डिक्रीज करतो, कारण की त्याने एखादं मायक्रो एन्व्हायरमेंट तिथे क्रिएट केलं. बघूया कशा पद्धतीने, सपोज वी हॅव दिस टाईप ऑफ एन्झाइम अँड वी हॅव द सबस्ट्रेट. आता एन्झाइम आणि सबस्ट्रेट बाइंड करायचं आहे, तर मग काय करेल इनहिबिटर्स, त्याच्या भोवती एक मायक्रो एन्व्हायरमेंट तयार करेल. मायक्रो एन्व्हायरमेंट तयार झाल्यानंतर काय करेल, या दोघांची अफिनिटी तिथे वाढणार आहे, म्हणजे कोणाचंच तिथे तो इंटरप्शन तिथे करू देणार नाही. पण हे सगळं होत असताना तो काय करेल, व्ही मॅक्स एन्झाइमची मॅक्सिमम वेलॉसिटी डिक्रीज करेल. तो बाइंडिंगला तर मदत करतोय पण एन्झाइमला तो काम करू देत नाही. म्हणजे एखाद्याला मुख्यमंत्री बनवून दिलं पण त्याच्या वरचे लोक जे आहेत त्याला कामच करू देत नाही, मुख्यमंत्र्यांचं कामच करू देत नाही, त्याची मॅक्सिमम त्याच्या अफिनिटी मध्ये काम करू देत नाही. तर म्हणजेच काय झालं की इथे त्याची व्ही मॅक्स डिक्रीज झाली. सो एल फिनिल अलॅनिन इनहिबिट्स दी अल्कलाइन फॉस्फेटेस. आपण याचं एक्झाम्पल बघतोय. सो इरिव्हर्सिबल इनहिबिशन बद्दल थोडं बघूया. आता रिव्हर्सिबल इनहिबिशनचे दोन ग्राफ आणि बघितले आपण, दोनच ग्राफ लक्षात ठेवायचे, केएम आणि व्ही मॅक्सची काय आहे ते कंडिशन्स, त्या सगळ्या लक्षात ठेवायच्या. तो आपण बघूया इरिव्हर्सिबल इनहिबिशन, म्हणजे अशा पद्धतीचे इनहिबिशन की ज्याच्यामुळे ऍक्टिव्हिटी एन्झाइमची रिव्हर्ट होऊ शकणार नाही. सो द इनहिबिटर्स बाइंड कोवॅलेंटली विथ दी एन्झाइम. आपण बघितलं होतं की पर्सन टू ने काय केले होते, पर्सन वन चे पायस तोडून टाकले, की पर्सन वन पुन्हा चालण्याच्या लायकीचाच त्यांनी ठेवला नाही, म्हणजे त्याच्यामध्ये असे चेंजेस केले की ज्याच्यामुळे तो इनऍक्टिव्ह झाला, अल्टिमेटली तो त्याचा रिएक्शन कॅटलिसिस घडू शकला नाही, म्हणजेच इरिव्हर्सिबल इनहिबिशन. आता कोवॅलेंट बाइंडिंग म्हणजे काय होतं, कोवॅलेंट बाइंडिंग म्हणजे द बाइंडिंग विच इन्वॉल्व द शेअरिंग ऑफ इलेक्ट्रॉन, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रॉनचं शेअरिंग हे होत असतं. म्हणजे आता एखादा सबस्टन्स एन्झाईम सोबत बाइंड झाला, एखादा इनहिबिटर एन्झाईम सोबत बाइंड झाला,
तो काय करेल, एकमेकांसोबत इलेक्ट्रॉनचं शेअर करेल आणि त्यांच्यामध्ये बॉन्ड तयार होईल. आता मग बॉन्ड तयार झाला, जर ऍक्टिव्ह साईट वरती असा काहीतरी बॉन्ड तयार झाला तर त्या ऍक्टिव्ह साईट वरती सबस्ट्रेट जाऊन तिथे बाइंड होऊ शकणार नाही. म्हणजेच अल्टिमेटली काय झालं, तिथे इनिबिशन झालं. दिस इनिबिशन इनिबिटर्स आर युजली टॉक्सिक सबस्टन्सेस विच मे बी प्रेझेंट नॅचरली ऑर मॅनमेड. ते काय असू शकतात, काही टॉक्सिक सबस्टन्सेस असू शकतात ज्याच्यामुळे माणसाची क्विक डेथ किंवा खूप सारे डेंजर आउटकम्स त्याच्यामध्ये दिसू शकतात. सो एक एक्झाम्पल बघतोय आपण, डी एफ पी डाय आयसो प्रोफिल फ्लुरोफॉस्फेटेस. डाय आयसो प्रोफिल फ्लुरोफॉस्फेटेस इज काय करतो, प्रोटीएस सिरीन ज्या एन्झाइमच्या ऍक्टिव्ह साईट वरती सिरीन नावाचा अमिनो ऍसिड प्रेझेंट आहे त्याला काय करतो, तो ब्लॉक करतो. मग असे खूप सारे एन्झाइम आपल्याकडे असतील तर या सगळ्या एन्झाइमला ब्लॉक करतो डीएफपी. डीएफपी एक प्रकारचा नर्व गॅस आहे, म्हणजे काय करतो, तो नर्वस सिस्टीम वरती इफेक्ट करतो. आणि जर्मन सायंटिस्टनी यांना सेकंड वर्ल्ड वॉरच्या वेळेस तयार केलं होतं. सो डीएफपी इरिव्हर्सिबली बाइंड विथ द एन्झाइम कंटेनिंग सिरीन ऍट ऍक्टिव्ह साईट. आपल्याला माहित आहे की एन्झाइम हा प्रोटीन पासून बनलेला असतो आणि त्याच्यामध्ये अमिनो ऍसिड प्रेझेंट असतात. ज्या याच्यावरती अमिनो ऍसिड ऍक्टिव्ह साईड वर सिरीन प्रेझेंट असेल तिथे काय करेल, तो जाऊन बाइंड होईल आणि त्या एन्झाइमचं फंक्शनल तो प्रॉपरली करू शकणार नाही. म्हणजे कुठे बाइंड होतो तो, सिरीन प्रोटीएस ऍसिडाइल कोरिन. ऍसिडिल क्लोरिन काय माहिती असेल तुम्हाला, व्हॉट इज ऍसिडाइल कोलिन. ऍसिडाइल कोलिन हे एक प्रकारचं न्यूरो ट्रान्समीटर आहे. ऍसिडिल कोलिन हे काय करतं, नर्व ट्रान्समिशन नर्व सिग्नलिंग साठी ऍसिडिल कोलिन मदत करतं, सिग्नलिंग मध्ये मदत करतं. सो अशा पद्धतीचं इनिबिशन आपण बघितलं, दॅट इज इरिव्हर्सिबल इनिबिशन. सो ऑल्सो देर इज अ टाइप ऑफ इनिबिशन दॅट इज अलोस्टेरिक इनिबिशन. सो सम ऑफ द एन्झाइम पजेसेस ऍडिशनल साइट नोन ऍज अलोस्टेरिक साइट अदर दॅन दी ऍक्टिव्ह साइट. ऍक्टिव्ह साइट वगळता एन्झाइम कडे काही ऍडिशनल साइट असतात, सच एन्झाइम आर नोन ऍज अलोस्टेरिक साइट. म्हणजे मल्टी सब युनिट एन्झाइम काही काही असतात. म्हणजे आपण नॉर्मली एन्झाइम असा काढतो आपल्या समजण्यासाठी, त्याच्यामध्ये म्हणतो आपण की दिस इज ऍक्टिव्ह साईट. पण असे काही एन्झाइम असतात की ज्यांच्यामध्ये खूप दुसऱ्या साईट असतात. इफ दिस इज अवर ऍक्टिव्ह साईट अँड दिस मे बी द अदर साईट, दॅट अदर साईट इज ऑल्सो कॉल्ड ऍज अ ऍडिशनल साईट अँड दॅट ऍडिशनल साईट वी कॉल्ड इज ऍज अ अलोस्टेरिक साईट. म्हणजे ऍक्टिव्ह साईट वगळता दुसरी जर एन्झाइम कडे कोणती साईट असेल तर त्या साईडला म्हटलं आपण अलोस्टेरिक साईट. तर अशा साईट वरती जर काही इनिबिटर्स बाइंड झाले, सो द एन्झाइम ऍक्टिव्हिटी इज इनक्रीज वेन द पॉझिटिव्ह अलोस्टेरिक इफेक्टर बाइंड टू द ऍक्टिव्ह साईट. म्हणजे याच अलोस्टेरिक साईट वरती पॉझिटिव्ह अलोस्टेरिक इफेक्टर जर बाइंड झाले तर काय होईल, एन्झाइमची ऍक्टिव्हिटी वाढेल. आणि निगेटिव्ह अलोस्टेरिक इफेक्टर जर बाइंड झाले तर एन्झाइमचं ऍक्टिव्हिटीवरचं इनिबिशन. म्हणजे अल्टिमेटली एक सिंपलच्या भाषेमध्ये लक्षात ठेवायचं, जर पॉझिटिव्ह काम करणारे एन्झाइम, पॉझिटिव्ह काम करणारे जर इफेक्टर मॉलिक्युल्स, म्हणजे अलोस्टेरिक साईड वरती बाइंड होणारे स्पेसिफिक मॉलिक्युल्स, त्यालाच म्हटलं आपण इफेक्टर. इकडे आपण सबस्ट्रेट नाव दिलं ना, आता तिथे सबस्ट्रेट म्हणू शकत नाही. एन्झाइमच्या ऍक्टिव्हिटी वरती इफेक्ट करणारे सबस्टन्सेस म्हणजे इफेक्टर. तिथे जर अलोस्टेरिक इफेक्टर म्हणजेच अलोस्टेरिक साईड वरती बाइंड होणारे इफेक्टर्स पॉझिटिव्ह का बरं म्हटलं, की जे रिएक्शन घडून आणतात, रिएक्शनचा रेट इनक्रीज करतात किंवा एन्झाइमची ऍक्टिव्हिटी इनक्रीज करतात असे इफेक्टर्स. मग एखादा इफेक्टर जर इथे पॉझिटिव्ह इफेक्टर बाइंड झाला तर रिएक्शनची रेट वाढेल, निगेटिव्ह इफेक्टर जर बाइंड झाला तर रिएक्शनची रेट कमी होणार आहे. एक सिंपलचा कॉन्सेप्ट आपण बघितला अलोस्टेरिक इनहिबिटर्स. सो अशा पद्धतीने आपण स्टडी केलंय कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह आणि अनकॉम्पिटेटिव्ह. एक एक्स्ट्रॅक्ट आपण बघूया, नॉन कॉम्पिटेटिव्ह, सॉरी फर्स्ट बघूया आपण कॉम्पिटेटिव्ह नॉन कॉम्पिटेटिव्ह आणि अनकॉम्पिटेटिव्ह. एक ट्रिक सांगतो तुम्हाला लक्षात ठेवण्याची. सो कॉम्पिटेटिव्ह